मंडळी वेलकम टू अवर चैनल ज्ञान सागर स्पोकन इंग्लिश वरोरा। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस टू प्रीपोजिशंस ऑफ प्लेस राउंड एंड अराउंड। सो लेट्स हैव अ लुक। तर आपल्याला गणे आज काय शिकायचं आहे, दोन प्रीपोजिशंस ऑफ प्लेस शिकायचं आहे, एक राउंड राउंड आणि दुसरा आहे अराउंड राउंड अराउंड राउंड अराउंड। तर राउंड आणि अराउंडचं कीर्तन सुरू करण्यापूर्वी मी माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सला, जे माझे व्हिडिओ बघत असतात, जे मी शेअर केलेलं नॉलेज इंग्रजीचं घेत असतात, त्यांचे आभार मानतो। आणि असेच व्हिडिओ माझे बघत राहावं मराठी विद्यार्थ्यांना किंवा इतरत्र कोणाला ज्यांना मराठीतून इंग्रजी समजते त्यांना शेअर करत राहावं, लाईक करत राहावं अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि असंच प्रेम, असेच बघत राहा व्हिडिओ, नॉलेज घेत राहा, मी तुम्हाला नॉलेज देत राहणार इंग्रजीचं यूट्यूबच्या माध्यमातून। तर चला आपलं कीर्तन चालू करूया राउंड आणि अराउंडचं। तर आता राउंड आणि अराउंड काय आहे, दोन हे प्रीपोजिशन्स ऑफ प्लेस आहे। काय आहे म्हणया, प्रीपोजिशन्स ऑफ प्लेस। मग राउंड कधी वापरायचा आणि अराउंड कधी वापरायचा, तर आपण एक एक घेऊ। आता पहिलं घेऊ राउंड। राउंड, राउंडचा अर्थ आणि अराउंडचा अर्थ सारखाच होते, भोवताल किंवा इन कर। मग राउंडचा अर्थ काय होणार, इन अ कर, वर्तुळाकार किंवा कर मध्ये, ओके, वर्तुळाकार इन अ सर्कल असा पण होत असतो, इन अ सर्कल असा पण होत असतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची गणे, राउंडला तेव्हाच वापरायचं जेव्हा एखादा व्यक्ती कर्व मध्ये मोशन करते किंवा सर्कल मध्ये मोशन करते, म्हणजे सर्क्युलर गोलाकार असं मोशन करते, तेव्हाच राउंडचा वापर करायचा। मीन्स यू कॅन से इन मोशन, किंवा मोशन जेव्हा असते तेव्हा लक्षात ठेवायचं गण्या, मोशन मध्ये एखादी वस्तू असते तेव्हाच राउंडचा वापर करायचा, अदरवाइज करायचा नाही। तर आता विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल राउंडचा कसा वापर करायचा तर लक्षात घ्या। शिल्पी, शिल्पी इज वॉकिंग, शिल्पी चालत आहे, शिल्पी चालत आहे। पाय गण्या हसून राहिला काउन रे, टाय हो टायला हसून राहिला का, लोंबत आहे तर लोक बांधतात मग म्हणून बांधून पाहिजे काहीतरी बांधा वेगळं, हसू नको गण्या तू भी बांधू। शिल्पी इज वॉकिंग, शिल्पी चालत आहे, ओके। आता मला असं म्हणायचं आहे, जसं रोडचा जो कॉर्नर असतो, कॉर्नर कॉर्नर कसा असते, समजा असा रोड आहे आणि असा आलेला आहे, ओके, असा रोड आहे असा आलेला आहे, तर हा झाला रोडचा कॉर्नर। मग रोडचा कॉर्नर कसा इथं कर्व आहे, कर्व आहे, ओके, असा कर्व आहे, असा सरळ केला का नाही। तर मग आता इथे शिल्पी आहे समजा, आणि शिल्पी अशी वॉकिंग करत आहे, वॉकिंग करत आहे, तर ती सरळ करत आहे का नाही, कर्व करत आहे, इन इन अ कर्व। शिल्पी इज वॉकिंग इन अ कर्व, म्हणजे शिल्पी कर्व मध्ये मोशन करत आहे, अशा प्रकारे मोशन करत आहे, कर्व मध्ये मोशन करत आहे। मग तेव्हा आपण अराउंड हे जे कॉर्नर आहे, कॉर्नरच्या राउंड करत आहे, म्हणजे कर्व मध्ये करत आहे, तेव्हा आपण राउंड युज करत असतो। काय युज करत असतो, राउंड। मग कॉर्नरच्या आधी काय येणार, आता राउंड येणार, शिल्पी इज वॉकिंग राउंड द कॉर्नर, राउंड द कॉर्नर, म्हणजे कॉर्नरच्या राउंड मध्ये ती वॉकिंग करत आहे, म्हणजे अशी कर्व करत आहे, तेव्हा आपण कॉर्नरच्या आधी राउंड युज करत असतो। तर लक्षात ठेवायचं इथं अराउंड चालत नाही, कारण शिल्पी मूव करत आहे, वॉक करत आहे, म्हणजे शिल्पी मोशन मध्ये आहे, आणि मोशन मध्ये असताना ती वॉकिंग कशी करत आहे, अशी कर्व करत आहे, कॉर्नरची अशा कर्वनी करत आहे, म्हणजे हा जो कॉर्नर आहे अशी कर्व करत आहे, तेव्हा आपण राउंडचा वापर करत असतो। दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ आता, गण्या, गण्या इज रनिंग, गण्या धावत आहे, गण्या धावत आहे। आता लक्षात घ्या,
हे घर आहे एक, आणि या घराच्या भोवती धावत आहे. पण कसा धावत आहे? इन अ सर्कल, वर्तुळाकार धावत आहे. कोण? गणिया पर्सन आहे हा, आणि हा मुवमेंट करून राहिला ना, घराच्या भोवती धावत आहे, म्हणजेच इन अ सर्कल म्हणजे सर्कल मध्ये धावत आहे. सो गण्या इज रनिंग, गण्या धावत आहे. मग आपल्याला असं म्हणायचं की तो सर्कल मध्ये धावत आहे, वर्तुळाकार धावत आहे, एखाद्या प्लेच्या भोवती धावत आहे, तेव्हा आपण युज करत असतो राऊंड. सो गण्या इज रनिंग राऊंड, गण्या इज रनिंग राऊंड द हाऊस, म्हणजे गण्या घराच्या घराच्या भोवती धावत आहे. आता भोवती म्हणजे कसा? इन अ सर्कल, इन अ सर्कल. ओके, तेव्हा आपण घराच्या आधी राऊंडचा वापर करत असतो. ओके, दुसरं एखादं एक्झाम्पल बघा, राऊंडचा वापर कुठे करायचा? पृथ्वी सूर्याभोवती फिरते, फिरते का नाही गण्या? पृथ्वी सूर्याभोवती फिरते, मग सूर्याच्या भोवती मनाचा आहे, तर आपण राऊंडचा यूज करत असतो. याचं कारण असं आहे का, समजा आता हा सूर्य आहे, हा सूर्य आहे जो खालून वरून गरमच करण्याचं काम करतो, आपल्याला गरम करतो, खालून वरून गरम करतो, आहे का नाही? तर आता हा सूर्य आहे आणि आपली पृथ्वी आहे, ही आपली पृथ्वी आहे समजा इथे, आणि ती सूर्याच्या असं भोवती फिरत आहे. भोवती फिरत आहे म्हणजे सर्कल मध्ये फिरत आहे ना गण्या, अशी सरळ जाते का? सूर्याच्या भोवती फिरते. मग सूर्याच्या भोवती म्हणजे मीन्स इन अ सर्कल, वर्तुळाकार फिरत आहे. मग तेव्हा आपण सूर्याच्या आधी राऊंड यूज करत असतो, अराऊंड नाही. तर मग कसं होणार? द अर्थ, द अर्थ इ, द अर्थ मूव्ज, पृथ्वी फिरते, द अर्थ मूव्ज. आता सूर्या भोवती मनाचा आहे, तर आता मी इथे यूज करणार राऊंड, राऊंड कोणाच्या भोवती? द सन, राऊंड द सन. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, म्हणजेच आता पृथ्वी काय आहे? मोशन मध्ये आहे. गण्या इज रनिंग राऊंड द हाऊस, मग गण्या काय आहे? मोशन मध्ये आहे. शिल्पी इज वॉकिंग राऊंड द कॉर्नर, म्हणजे शिल्पी कॉर्नर ने चालत आहे, मग शिल्पी काय आहे? मोशन मध्ये आहे. जेव्हा एखादी वस्तू, जेव्हा एखादा व्यक्ती मोशन मध्ये इन अ कर्व किंवा इन अ सर्कल मूव्ह होत असतो किंवा वॉक करत असतो, तेव्हा आपण राऊंडचा वापर करत असतो. लक्षात ठेवायचं, समजलं का नाही? कॉर्नर ने असं कर्व मध्ये जर वॉक किंवा मूव होत असेल कोणी, तेव्हा राऊंड यूज करायचं. सर्क्युलर पाथ मध्ये म्हणजे भोवती फिरत असेल एखाद्या प्लेटच्या, तेव्हा आपण राऊंडचा वापर करत असतो. मग सर आता अराऊंड कधी वापरतो? तर चला आता अराऊंड बघू आपण. तर अराऊंड कधी वापरायचं गण्या? लक्षात घे रे बाबा, अराऊंड कधी वापरायचं? अराऊंडचा सुद्धा अर्थ होत असते च्या भोवती किंवा सभोवार. काय अर्थ होत असते? च्या भोवती किंवा सभोवार. राऊंडचा आणि याचा सुद्धा अर्थ सारखाच होत असतो, पण फरक काय लक्षात ठेवायचं. ओके, अराऊंड म्हणजे एखादं प्लेस आहे आणि त्याच्या भोवताल, भोवताल चारही बाजूनी जर वस्तू असेल किंवा प्लेसेस कोणतेही असेल, व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल, तेव्हा आपण अराऊंडचा वापर करत असतो. आणि स्पेशली तेव्हा वापरत असतो जेव्हा एखादा व्यक्ती मोशन मध्ये नसतो किंवा एखादी वस्तू मोशन मध्ये नसते, तेव्हा आपण अराऊंडचा वापर करत असतो. तर आता विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल लक्षात घेऊन, लक्षात ठेवायचं नॉट इन मोशन, मोशन मध्ये नसेल तेव्हा. ओके, म्हणजे अराऊंड मोशन दाखवत नाही, राऊंड हा मोशन दाखवत असतो. तर चला एक्झाम्पल घेऊ आता. जस माझ्या घराच्या भोवती पुष्कळ झाड आहेत, माझ्या घराच्या भोवती पुष्कळ झाड आहेत. मग आता समजा हे घर आहे, हे घर आहे, आणि या घराच्या भोवती असे 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 झाड आहेत, इकडे तिकडे चारही बाजून सर्क्युलर पाथ मध्ये आहे, पण भोवती आहेत पूर्ण पूर्ण वेढलेले आहे या घराला, तेव्हा आपण अराऊंडचा वापर करत असतो. मग असं होणार देअर आर, देअर आर
many trees around the house, घराच्या भोवती पुष्कळ झाड आहेत. मग आता गण्या इकडे लक्ष दे, इथं झाड जे आहे ते मोशन मध्ये आहेत का? नाही, तर झाड असे स्टेबल आहेत इथं. पण दुसरं सुद्धा प्लेस पाहिजे ना, घर. घर सुद्धा मोशन करत नाही आणि घराच्या भोवती जे झाड आहेत ते सुद्धा मोशन करत नाही, स्टेबल्स आहेत. पण घराच्या काय आहेत? भोवताल आहेत. भोवताल तेव्हा भोवती, ज्या भोवती किंवा ज्या सभोवार, या अर्थाने आपण अराउंड यूज करत असतो. सो देअर आर मेनी ट्रीज, पुष्कळ झाड आहे. अराउंड नॉट राउंड, अराउंड द हाऊस म्हणजे घराच्या भोवती. जसं इथं घर आहे तर इकडं आजूबाजूला पूर्ण भोवताल घर आहेत असा अर्थ. आपल्या भोवताल काय? झाड आहेत असा अर्थ झाला. ओके, मग पुष्कळ झाड कुठे आहे? घराच्या भोवती आहेत असा अर्थ. तेव्हा त्या भोवती अशा अर्थाने अराउंडचा वापर करायचा. दुसरं एखादं एक्झाम्पल बघा, दुसरं एखादं एक्झाम्पल घेतो. फोटोग्राफर्स, फोटोग्राफर्स, फोटोग्राफर्स गॅदर्ड, गॅदर्ड. फोटोग्राफर्स गॅदर्ड म्हणजे फोटोग्राफर जमा झाले. जमा झाले कुठे? जमा झाले तर अराउंड, अराउंड गण्या, गण्याच्या भोवती जमा झाले. ठोकासाठी गण्यानं काही केलं असं मनस्त लोकांना फोटोग्राफर जमा झाले. मग आता आपल्याला असं म्हणायचं असेल का, गण्याच्या भोवती फोटोग्राफर्स जमा झाले म्हणजे त्याच्या माग पुढ उजवीकडे डावीकडे हे भोवताल फोटो कॅमेरा वगैरे घेऊन. तर आपण तेव्हा काय यूज करू? राऊंड यूज करू, नॉट राऊंड. मग आता जमा झाल्याच्या नंतर असे मोशन मध्ये आहे का? नाही, असे उभे आहेत फोटोग्राफर्स वगैरे कोणाच्या भोवती? गण्याच्या भोवती. तर मग गण्याच्या आधी आपण काय यूज करू? राऊंड, नॉट राऊंड. ओके, सो फोटोग्राफर्स गॅदर्ड अराउंड गण्या म्हणजे फोटोग्राफर्स गण्याच्या भोवती जमा झाले असा अर्थ झाला. ओके, तर त्या भोवती या अर्थाने अराउंडचा वापर करायचा, गण्या राऊंडचा नाही. समजा हा गण्या आहे, हा गण्या इथे उभा, तर याच्या भोवती हे इकडं हे असे एकाच बाजून नाही, हे अवती भोवती इकडं तिकडं हे इकडं तिकडं इकडं तिकडं असे जमा झाले. तेव्हा आपण राऊंडचा वापर करत असतो, राऊंडचा नाही. तर लक्षात घ्या, देर आर मेनी ट्रीज अराउंड हाऊस, एक घर आहे, घराच्या भोवती काय आहे? काय आहे? झाड आहेत. आता ते सुद्धा सर्क्युलर मध्येच असणार ना, पण मोशन मध्ये नाही, स्टेबल्स आहेत. मग घराच्या भोवताल आहेत, भोवताल आहेत पण स्टेबल आहेत. तेव्हा आपण काय यूज करत असतो? अराउंड यूज करत असतो. इथे सुद्धा बघा, हे फोटोग्राफर्स आहेत उभे आहेत पण ते गण्याच्या काय आहेत? भोवती आहेत, चारही बाजूनी आहेत. ओके, तेव्हा आपण अराउंडचा वापर करत असतो. तर फोटोग्राफर्स गॅदर अराउंड गण्या, गण्याच्या भोवती. त्याच्यानंतर देअर आर मेनी ट्रीज अराउंड हाऊस म्हणजे घराच्या भोवती. तर च्या भोवती किंवा सभोवार असं जर म्हणायचं असेल तर अराउंड यूज करत असतो. स्पेशल थिंग अबाउट अराउंड, वेन समथिंग इज इन इज नॉट इन मोशन देन वी यूज अराउंड, अँड वेन समथिंग इज इन मोशन वी यूज राऊंड. ओके, तर असं लक्षात ठेवायचं, मोशन मध्ये असेल आणि कर्व नी मुवमेंट करत असेल किंवा सर्कल मध्ये मुवमेंट करत असेल, गोलाकार मुवमेंट करत असेल तेव्हा राऊंड यूज करायचं, आणि मुवमेंट न करता भोवती जर असेल तेव्हा राऊंड यूज करायचं. ते लक्षात ठेवायचं, समजलं का नाही, गेलं का नाही डोक्यामध्ये? तर असं आहे राऊंड आणि अराऊंडचं कीर्तन. धन्यवाद, थँक्यू सो मच.